अक्कलकुवा येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग, महिला बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार तसेच दिंगाक फाउंडेशन संचलित महिला समुपदेशन केंद्राचे अक्कलकुवा येथील पंचायत समितीमध्ये महिला समुपदेशन केंद्राचे उद्घाटन गट विकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना गट विकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी सांगितले की समुपदेशन केंद्रामार्फत महिलांचे प्रश्न सोडविले जातील. त्यात प्रामुख्याने कौटुंबिक हिंसाचार पीडित पती पत्नी भांडण किशोरवयीन मुलींनी कमी वयात लग्न करू नये यासंदर्भात मार्गदर्शन केले जाईल. तसेच मुलींनी शिक्षण क्षेत्रात सक्षम व्हावे यासाठी समुपदेशन केले जाईल. त्याचबरोबर कोणत्याही समस्येचे निराकरण केले जाईल. कार्यक्रमासाठी महिला बाल कल्याण अधिकारी साईनाथ सारग, गट विकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक राजेश शिंगोटे, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा निशा दिवीसपुते, माजी जिल्हा परिषद सदस्या संध्या पाटील, महिला समुपदेशक सुमित्रा वसावे, जिल्हा समन्वयक राहुल जगताप, जमिला पाडवी, ज्योती वसावे आदी उपस्थित होते. की आपल्याकडे आम्ही जेव्हा काम करतो आहोत गेल्या 6 महिन्यापासून लक्षात आलं की आपल्याकडे सर अल्पवयीन मुलींचं बाळाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि हा सगळ्यात मोठा विषय आहे. पण याच्याकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष झालेलं आहे. तर हे अल्पवयीन विवाह का होत आहेत तर त्याचा देखील एक अभ्यास आपण केला पाहिजे. का तर प्रेम प्रेम नावाची जी गोष्ट असते ती सगळ्यांना होते. म्हणजे तुम्हाला मला आपण जसं त्या प्रक्रियेमधून गेलो आहोत पण प्रेम आणि विवाह या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण प्रेमामध्ये खूप आनंदी असतो. आपण रात्रभर फोनवर बोलतो फिरतो आपल्या ज्या आवडता जो प्रियकर असतो किंवा जी मुली असतो त्याबरोबर हा सगळ्यांना अनुभव आहे. पण आपल्याकडे काही ज्या किशोरी मुली पण आलेल्या आहेत आपण त्यांना बोलवलो आहोत किंवा आम्ही असे कार्यक्रम घेत असतो तर ऍक्च्युअल जेव्हा